उजनी पाणलोट क्षेत्रात बुडाली बोट, 6 व्यक्ती बेपत्ता असल्याची भीती, 1 जण बचावला, बोट बुडालेली घटना दुर्दैवी, घटनेसंदर्भात युद्ध पातळीवरती मदत व बचाव कार्य करण्यासाठी शासकीय यंत्रणा तातडीने कार्यरत झाल्याची माहिती आमदार दत्तात्रय भयणे यांनी दिली आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता कळाशीमध्ये एक दुर्घटना घडली. एक कुगाववरून जी कळाशीकडे करमाळा तालुक्यातून जे कळाशी इंदापूर तालुक्यातलं गाव आहे तिथं जी लॉन्च ही ती होती आणि अचानक खूप मोठा वारा आणि पाऊस ह्या दोन गोष्टी, इतका वाऱ्याचा वेग होता की त्या वाऱ्याच्या वेगामुळं ती लॉन्च बुडाली आणि लॉन्चमध्ये एकंदर 7 जण होते. त्यामधले जे जाधव कुटुंब इथं, एक जाधवांची आमच्या कळाशीची मुलगी, तिचा नवरा आणि तिची दोन लहान मुलं असे, ते 4 जण. एक जो बोट चालवत होता, अवघडे म्हणतो कुगावचा आहे, तो एक 5वा. आणि डोंगरे कुटुंबातले 2 जण, एक अधिकारी पोलीस खात्याचे अधिकारी डोंगरे साहेब आणि त्यांचा चुलत भाऊ जे धनंजय डोंगरे कारखान्याचे माजी चेअरमन आणि त्यांचा मुलगा, असे ते 2 जण. त्यातले डोंगरे साहेब निघाले, असं 6 जण अजून बेपत्ता आहे. शोध मोहीम जोरात सुरू आहे, सगळीकडे शोध चालू आहे. NDRFच्या सुद्धा लोकांशी कॉन्टॅक्ट झालेला आहे. सगळे अधिकारी, शासकीय अधिकारी दोन्ही करमाळा आणि इंदापूर तालुक्यातले, ते मेहनत घेत आहेत. ते प्रयत्न, त्यांची प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे, परंतु अजून 6 जणांचा तपास हा लागलेला नाही. त्यामुळे निश्चित प्रकारे ही आजची घटना ही दुर्दैवी घटना आणि वाऱ्याचा इतका वेग होता, आम्ही पण शेजारचे जे पळसदेव गावामध्ये आमचा कार्यक्रम चालू होता की असं वाटलं की ते कार्यालय उडून जातं का, इतका वाऱ्याचा वेग तिथं पण शेजारी गावामध्ये होता. आणि साधारणतः अजून 6 जण बेपत्ता आहेत. NDRFच्या टीमचं बोलणं झालेलं आहे. ती टीम साधारणतः रात्री 10 वाजता पुण्यातून निघते, साधारणतः 12:30-1 वाजता इथं ती टीम पोचल आणि साधारणतः पहाटेपासून परत तपास कार्य सुरू होईल. परमेश्वराला एवढीच आपण प्रार्थना करूया की त्यातले जे काय आहेत ते जीव सुखरूप ते राहावेत, हीच खरं तर परमेश्वराला प्रार्थना आहे. आणि अशाशी इंदापूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना आज घडलेली. आम्ही तिथं स्वतः साईटवर सगळे आमचे अधिकारी, आम्ही स्वतः सगळे आमचे इथले युवक असतील, इथले आमच्या भूमी समाजाचे तरुण, त्यांच्या पण बोटीच्या माध्यमातून आम्ही तपास सुरू करतो. सगळे युवक कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनीच चांगलं सहकार्य या सर्वांचं राहिलेलं आहे आणि शोध मोहीम सुरू आहे. इंदापूरमध्ये कुगाव वरून कळाशीला जाणारी बोट ही पलटून एक खूप दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. त्याच्यामधले काही जण बेपत्ता आहेत. आम्ही प्रशासनाच्या वारंवार संपर्कामध्ये आहोत. पुणे कलेक्टर असतील, SP असतील, NDRFची टीम असेल, यांची शोध मोहीम या बाबतीत चालू आहे. ईश्वर चरणी मी एवढीच प्रार्थना करते की लवकरात लवकर जे बेपत्ता आहेत त्यांचा शोध लावावा आणि ते आपल्या कुटुंबाकडे सुखरूप परत जावावे.